मंजर येथील एस कॉर्नर येथे असलेले शेतकरी श्रीराम वामनराव गांजाळे यांच्या बंगल्याला संरक्षण भिंत असून लोखंडी प्रवेशद्वार आहे बिबट्याच्या या परिसरामध्ये वावर आहे संरक्षण भिंत असल्यानं बिबट्या येणार ना नाही असा गांजाळे कुटुंब यांचा समज होता मात्र तो समज बिबट्यानं खोटा ठरवला बिबट्यानं सहा फूट उंच संरक्षण भिंतीवर उडी मारून त्यांचा काळू नावाच्या कुत्र्याला उचलून नेला आहे गांजाळे यांच्याकडं काळू नावाचा कुत्रा असून कुत्रा त्यांना दिसत नव्हता कुत्रा कुठेतरी बाहेर गेला असेल तो रात्रीपर्यंत घरी येईल असं गांजाळे कुटुंबियांना वाटत होतं मात्र कुत्रा घरी न आल्यानं त्यांनी घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चक्क बिबट्या कुत्राला घेऊन जाताना दिसत आहे सदर घटनेनं परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागानं सदर ठिकाणी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावं अशी मागणी होत आहे